झाले संताचे दर्शन, झाले संताचे दर्शन, धनी धनी पापा तप तुटी धनी पापा तप तुटी रामकृष्ण हरी। मी हरिभक्त परायण श्री नामदेव शिर्के आपल्या हार्मोनियम प्लेयर NS या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। सुरुवातीला विजयादशमीच्या सर्व हरिभक्तांना, सर्व माझ्या मित्रांना हार्दिक शुभेच्छा। आज आपण दसऱ्यानिमित्त एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत, तर तो अभंग आहे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा अभंग आहे, धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन। तर हा अभंग आपण राग दुर्गामध्ये त्याचं नोटेशन सांगणार आहो। आणि राग दुर्गा हा खूप सोपा राग आहे, त्यामध्ये सारे म प द सा सा ध प म रे सा एवढे पाच स्वर येतात फक्त। अगदी नवीन शिकणाऱ्यांसाठी हा सोपा राग आहे, आवडोआवडो जातीचा राग आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। धन्य आजी दिन जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांचा अभंग आहे धन्य आजी दिन। तर आज दसरा, त्यानिमित्त आपण हा अभंग घेतलेला आहे। पा आणि हा या अभंगाचं नोटेशन राग दुर्गामध्ये आहे, तर आपण दुर्गा रागाची थोडीशी अल्प अशी माहिती पाहूया। चला, राग दुर्गा। राग दुर्गा थाट बिलावत जाती आवडो आवडो, वादी दैवत संवादी ऋषभ, ऋषभ म्हणजे रे आणि दैवत म्हणजे ध। गायन वादनाचा वेळ आहे रात्रीचा दुसरा प्रहर। आणि याचे वादी संवादी काही लोक मध्यम वादी मध्यम आणि संवादी षडज वापरतात, षडज मानतात असं। पण सुरुवातीला आपण आरोह पाहूया, अगदी सोपा राग आहे, दुर्गा मातेचा राग आहे हा राग दुर्गा। आरोह। सारे म प द सा सा ध प म रे सा। आणि हे नोटेशन आपण डी शार्प म्हणजे काळी दोन मध्ये देत आहोत। यामध्ये सर्व शुद्ध स्वर आहेत, सारे म प ध सा, सारे म प ध सा सा ध प म रे सा। या रागाची पकड पहा, पकड म्हणजे मुख्य अंग।
चला तर आपण डायरेक्ट नोटेशनला सुरुवात करूया, वेळ न लावता. धन्य अजी दिन. आणि हे आपल्या साध्या भजनी ठेक्यामध्ये म्हणायचं आहे. आठ मात्रेचा बोल आहे, धिन ना धिन दिना धिन ना तेन दिना, हे सर्वांना माहिती आहे. चला तर भजनी ठेक्यात कसं म्हणायचं बा. धन्य आजी दीन, धन्य आजी दीन दीन, धन्य आजी दीन. हे खरं पाहिलं तर दोन वेळेसच म्हणायचे पा. कसं म्हणायचं पा. धन्य धप, त्यानंतर आजी मरे सारे आजी दीन साधसा. पुन्हा बा. धन्य धप आजी, म्हणजे आजी आजी मरे सारे दीन. त्यानंतर आलो दीन पा. आणि त्यानंतर दुसऱ्या वेळेस कसं म्हणायचं पा. जरी हे आता सांगितल्या त्याप्रमाणे म्हटलं तरी चालेल, किंवा थोडा रंजकता येण्यासाठी धन्य साधप मरे. धन्य या शब्दाला पा. धन्य 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 साधप मरे. आणि पुढचं नोटेशन ते एकच राहील. आजी दीन मरे सारे धसा. आता दोन्ही लाईनी पहा कसं म्हणतो. धन्य आजी दीन दीन, धन्य आजी दीन. दुसरी लाईन थोडीशी अवघड वाटेल तुम्हाला, त्यामुळे फक्त धप तरी वाजवलं तरी चालेल. ज्यांना तालाचं ज्ञान आहे भरपूर, त्यांनी हा प्रयोग करावा. धन्य साधप मरे पा. धन्य धन्य साधप मरे. आजी आजी दीन दुसऱ्या वेळेस आलाप घ्यायचा नाही. आता झाले संतांचे संताचे दर्शन. झाले संतांचे दर्शन पा. मप झाले संतांचे संतांची पा. सध संतांचे. त्यानंतर दर्शन धरे सधपम. दर्शन
पहिली लाईन, आता दुसऱ्या वेळेस कसं म्हणायचं झाले आपण मपवर घेतलं होतं बघ, झाले संतांचे दर्शन, आता यावेळेस झाले हा रेवर म्हणायचं, रे रे झाले संतांचे दर्शन, झाले म्हणजे रे रे बाबर, झाले रे रे संतांचे, थोडा फरक पडलेला आहे संतांचे, झाले रे रे संतांचे म्हणजे सारे साध संतांचे, सारे साध, त्यानंतर दर्शन दर्शन, आणि हे झाल्यानंतर झाली पापा तापा तुटी, चालतीच राहील, झाली पापा तापा तुटी, झाली पापा तापा तुटी, असं दोन वेळेस म्हणायचं, जसं आपण धन्य आधी दिन ही चाल म्हटलो तसंच म्हणायचं बा, धप झाली पापा तापा तुटी, मरे सारे साध सा, तापा पापा तापा मरे सारे तुटी साध सा, याप्रमाणे वाजले, आणि नंतर आला सारे मप धसा ध, झाली पापा तापा तुटी, पापा तापा तुटी, ऍक्च्युली रेम पद साध असं, झाली पापा तापा तुटी, सावरून म्हटलं तरी आलाप तरी चालते बा, आणि त्यानंतर पुन्हा झाली शब्द साधप मरे, झाली साधप मरे, त्यानंतर पापा तापा तुटी, ते वरच्या लाईन प्रमाणेच वाजवले, फक्त थोडा फरक करून वाजवलेले पा, झाली हा शब्द ज्याला जमल त्यानेच वाजवा, झाली आलापामध्ये येतो रोज, झाली पापा तापा तुटी, मरे सारे धसा, किंवा असं धनी पापा तापा तुटी, अगदी सोपं वाजवायचं, ज्याला जमत तसं वाजवत, त्यानंतर दैन्य गेले उठा उठी, दैन्य मपध गेले सासध उठा उठी, धरे सासध पम, त्यानंतर दैन्य गेले उठा उठी, रे रे दैन्य
गेले उठा उठी उठा सधध उठा उठी ससा दैन्य दैन्य गेले उठा उठी या प्रमाणे वाजे आणि त्यानंतर धप मरेसा पा दैन्य गेले उठा उठी हा धप मरेसा आलाप झाला आणि त्यानंतर पुन्हा झाली पापा तापा तुटी हे दोन वेळेस म्हणायचं. आता पुढचं चरण पाहूया. आता हे झाले समाधान मात्रा तीन वरून म्हणायचं बघा. जिथं बोल बोल चालू झाला धीन ना ना या अक्षरावरून ठेक्यावर ठेक्याचा येतो ना बोलतो धीन ना धीन धी पा धीन ना धीन धीन जिथं धीन धीन वाजतं तिथं हे म्हणायचं बघा. झाले झाले समाधान झाले समाधान धप धप मप झाले धप मप समाधान सध स स झाले झाले धप मप त्यानंतर समाधान सध स स ध स र स धप म हा आला पिपा ध स रे स ध स रे स ध प म अगदी सोपा आला पेपा. आणि दुसऱ्या वेळेस झाले समाधान आलाप न घेता म्हणायचे पा वरच्या लाईन प्रमाणे झाले समाधान आणि त्याला जोडूनच लगेच पायी विसावले म्हण पा झाले समाधान झाले समाधान पायी विसावले मन पायी विसावले मन एवढं म्हणायचं आपल्याला पण पायी रे रे विसावले सारे साध ध मन मन इथं धवर येऊन थांबायचं सुरुवातीची लाईनला पायी रे रे विसावले विसावले कसं वाजव विसावले सारे साध ध विसावले त्यानंतर मन साध धवरून थांबायचं सुरुवातीला आणि त्यानंतर पुन्हा तेच नोटेशन वाजवायचं पहा वरच्याप्रमाणे रे रे पायी विसावले मन रे रे सारे साध ध सा धप मरे सा धप मरे सा आला पे बा धप मरे सा आलं लक्षात हे दुसऱ्या लाईनला आपण आलाप घेतलेला आहे. त्यानंतर पुन्हा
झाली पापा तापा तुटी धन्य गेले उठा उठी हे दोन वेळेस म्हण आपलं झाली पापा तापा तुटी एवढं आपण दोन वेळेस म्हणायचं कारण दैन्य गेले उठावटी हे त्याचं चरण आहे. बघा आता पायी झाले समाधान पायी विसावले मन इथपर्यंत आलो आपण. आता तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा पा कसं म्हणायचं पा तुका म्हणे तुका म्हणे आले 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 घरा तुका म्हणे आले घरा सारे मम तुका म्हणे आल आले घरा आले कसं वाल आले 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 धम प धसा तुका म्हणे सारे मम आले 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 घर धम प धसा तुका म्हणे आले घरा आला पण दसर सदप दसर सदप असा आला घ्यायचा तुका म्हणे आले घरा दसर सदप आणि दुसऱ्या वेळेस म्हणतानी फक्त सा वरून जाऊन धावा तुका म्हणे सारे मम आले घरा थोडा फरक केलाय सारे मम तुका म्हणे आले आले धम प आले आले घरा सधस घरा साध सा घरा त्यानंतर तोची दिवाळी दसरा तोची दिवाळी दसरा तोची मपद तोची तो तोची तोची मपद तोची तोची दिवाळी दिवाळी कसं स स सध दिवाळी तोची दिवाळी मपद सध त्यानंतर धरेसा म्हणजे दसरा धरेसा धप म दसरा धरेसा दसरा
दपम। त्यानंतर पुन्हा दुसऱ्या वेळेस म्हणताना आपल्या चालीप्रमाणे म्हणायचं पहा, तोची दिवाळी तोची रे रे दिवाळी सर सदा दसर दस सदम रे सा। दुसरा वेळेस म्हणते कर, तोची रे रे दिवाळी, दिवाळी कस सारे साध दिवाळी सारे साध दसरा धसासा पा। शब्द दसरा आणि द धसासा धसासा म्हणजे दसरा दसरा। आणि त्यानंतर धप मरेचा हा आला पाहिजे, तोची दिवाळी दसरा धप मरेचा। त्यानंतर धनी पाप तप तुझी धनी पाप तप तुझी धनी पाप तप तुझी दैन्य गेले उठा उठी दैन्य गेले उठा उठी धनी पाप तप तुझी धनी पाप धनी पाप तप तुझी पाप तप तुझी पाप तप तुझी।